आमच्या जमिनी आम्ही कोणालाही घेऊ देणार नाही, आम्हाला मरण आलं तरी बेहत्तर, अशी भूमिका इथल्या आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली आहे, ग्रामस्थांनी घेतली आहे, गावकऱ्यांनी घेतली आहे। काही वेळापूर्वी इथे खूप मोठा गोंधळ झालेला होता, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता। पोलिसांनी सगळी परिस्थिती सध्या नियंत्रणात आणलेली असली तरी वातावरणातला तणाव मात्र कायम आहे। राजकीय पक्षांकडनं दोनही बाजूंकडनं सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडनंही संयम राखण्याचं आवाहन जरी केलं जात असलं तरी आरोप प्रत्यारोप मात्र अजूनही कमी झालेले नाहीत। सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की या आंदोलनामध्ये ग्रामस्थांसोबत इतर काही बाहेरची मंडळी सुद्धा आलेली आहेत आणि त्यामुळे हा तणाव वाढलेला आहे। नेते मंडळी जसं की खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा सर्वेक्षण होणाऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, ती भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जालिंदर पाटील हे सुद्धा वारसूमध्ये आज आलेले होते, पण त्यांनाही पोलिसांनी तिथवर जाण्यापासून रोखलं। सर्व विरोधकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की काहीही झालं तरी आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहू। सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये एक मुद्दा आहे की ठाकरे गट आत्ता जरी ग्रामस्थांना समर्थन देत असला तरी सुद्धा बारसू सोलगावमध्ये हा प्रकल्प व्हावा, ही रिफायनरी उभी राहावी या आशयाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये दिलेलं होतं। उद्धव ठाकरेंनी त्यानंतर त्याला असं उत्तर दिलं की पत्र जरूर आपल्याकडनं दिलं गेलेलं होतं, परंतु ग्रामस्थांवरती अन्याय व्हावा अशी कोणतीही भूमिका त्या पत्रातनं स्पष्ट केली गेलेली नव्हती किंवा तशी भावना ठाकरे गटाची तत्कालीन शिवसेनेची नव्हती। सध्याची परिस्थिती हीच आहे की ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झालेले आहेत, पोलिसांचा तगडा बंदोबस्त जरी असला तरीही आमच्या जमिनीवरती इतरांचं अतिक्रमण, इतरांचं आक्रमण आम्ही सहन होऊ देणार नाही, आमच्या जमिनी आम्ही कोणाला लाटू देणार नाही, ही कठोर भूमिका ग्रामस्थांनी घेऊन आपला लढा कायम ठेवलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सुद्धा आपल्याशी संवाद साधत होते। शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय अत्यंत जुलमी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, गरज पडली, वेळ आली तर आपण सुद्धा बारसूला जाऊ आणि ग्रामस्थांच्या पाठीशी, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। सत्ताधाऱ्यांकडनं जो आक्षेप घेतला जातोय की बाहेरचे लोक आंदोलनामध्ये येतात, सहभागी होतात, हा आक्षेपही त्यांनी मोडून काढला। आंदोलकांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं काय आहे ते पुन्हा एकदा जाणून घेऊया। जवळजवळ ही लोक जखमी झालेली आहेत, 400-450 लोक, त्यात महिलांचा मोठा भाग आहे। तरी आम्ही या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही हे कुठेतरी थांबवा, लोकांना चर्चा करा, गरीब लोक आहेत, गरिबांचा हे करू नका, आज लोकांचे शाप घेऊ नका। आज तुम्ही बघताय पाठीमागे केवढा मोठा पोलीस बंदोबस्त आहे, या पोलिसांचा वापर काय, 5-5 हजार पोलीस तुम्ही घेऊन येत आहे आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही मारून टाकताय का, असा लोकांचा प्रश्न पडलेला आहे। धन्यवाद। तर लोकांवरती अन्याय करू नका, त्यांची भूमिका समजून घ्या। प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा सध्या परिसरात तैनात आहे, लोकांच्या पाठीवरती अक्षरशः त्या काठीचे पोलिसांच्या वळ उठल्यात, काही जण जखमी झालेत, उष्म्याचा त्रास काही जणांना झालेला आहे। त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, त्यांच्यावरती अत्याचार करू नका, असंच आवाहन सध्या आंदोलनकर्त्यांकडनं केलं जात आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही जणांना पोलिसांचा लाठीमारही सहन करावा लागला। हे संपूर्णपणे भौगोलिकदृष्ट्या विचार करता उघडा पट्टा आहे, उघडं मारण आहे। एका बाजूला जी एक छोटेखानी भिंत आहे त्याच्या पलीकडे पोलीस आहेत, तर अलीकडच्या बाजूला हे सगळे आंदोलनकर्ते आहेत, ग्रामस्थ आहेत। खूप काही किलोमीटरचा हा उघडा परिसर असल्यामुळे पोलिसांनी सुद्धा व्यवस्थितरित्या योजना केली की कुठल्याही बाजूनं त्या 1 किलोमीटरच्या पलीकडे कोणताही आंदोलक किंवा ग्रामस्थ जाऊ नये। मगाशी हाच प्रयत्न त्या आंदोलकांकडनं करण्यात आला आणि पोलिसांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे। आम्हाला टीव्हीवर दिसतंय 1000-2000 पोलीस काठ्यावरून फिरतायत, अश्रुदूर सोडतायत आणि तरीही कार्यकर्ते आणि त्या बिचारा गरीब महिला हलतात